मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या चैनल चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा जे की बारा फेब्रुवारीला आता होणार आहे तर त्यामधील आरशातील प्रतिमा या घटकावर आपण काही प्रश्न बघणार आहोत तर हे अतिशय महत्वाचा एक व्हिडिओ आहे आणि यामध्ये या आरशातील जे प्रतिमा आहे तर त्यामधील आपण कमीत कमी दहा ते वीस प्रश्न घेणार आहे म्हणजेच तुम्ही जे परीक्षा आता होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे तर व्हिडिओ हे पूर्ण पहा आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा जर आपण पालक असाल तर आपल्या मुलांना हे दाखवा तर चला सुरुवात करूया तर बघा हा जो घटक आहे तर बुद्धिमत्ता चाचणी पेपर दोन मध्ये हा घटक असतो आणि हा जो पेपर दोन आहे यामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतात जे की एकशे पन्नास गुणासाठी असतात ठीक आहे आरशातील प्रतिमा तर या घटकावर आधारित मित्रांनो दोन प्रश्न नेहमी पेपरमध्ये येतात आणि दोन प्रश्न म्हणजे चार गुणासाठी हे असतात अतिशय सोपे प्रश्न असतात फक्त आपल्याला समजून घ्यावं लागते म्हणजे बघा कोणतीही अशी जर एखादी आकृती दिली असेल तुम्हाला ठीक आहे यामध्ये जर आकृती असेल तर या साईडनं आरसा ठेवला जातो ठीक आहे अशा टाईप अशा इथं रेषा असतात आणि जर खाली असेल तर ती पाण्यातील प्रतिमा ठीक आहे आता या साईडनं हे आकृती आहे म्हणजेच याला अशा अशा रेषा असतात म्हणजे आरसा इकडे ठेवलेला आहे म्हणजे याला आरश्यातील प्रतिमा असं म्हणतात आणि आता हे आपण सोडवताना या आरशाच्या जवळ जो, जो भाग आहे तो पहिले इथं घ्यायचा म्हणजे जसं आता हे जी मी डायग्राम काढली आहे तर हे जसं तशीच दिसणार आहे कारण हे गोल जस्या तसा इथं येईल ठीक आहे हे रेश जस्या तशी येईल आणि हे अशा टाईप हे झाले आरशातील प्रतिमा ठीक आहे पण म इथं जर वेगळी आकृती असेल तर ता ते आपल्याला इथं काढता आली पाहिजे म्हणजे अशा टाईप इथं आरसा राहील आणि जर मी अशी आकृती काढली ती आरशाजवळ कोणता भाग आहे तर हा भाग पहिले आहे ठीक आहे म्हणजे हे असे अशी ही आकृती येणार आहे तर हे आरशातील प्रतिमा अशा टाईप आता यामध्ये काही इंग्लिश अल्फाबेट पण असते जसे की ये असेल तर हा ये जसा तसा दिसणार आहे ठीक आहे मात्र बी जर असेल तर या बीचा बघा हा भाग आहे तर हा भाग असा उलटा दिसणार आहे ठीक आहे तर हे कोण कोणते अल्फाबेट आहे तर तेही आपण इथे ते बघणार आहोत तर बघा यामध्ये आरशात जसेच्या तसे दिसणारे जर अक्षर म्हटलं तर ए यच आय यम ओ टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हे आरशात जसेच्या तसे दिसतात मित्रांनो आणि आरच्यात विरुद्ध म्हणजे जसं आता मी तुम्हाला इथे सांगितलं तर उलटे दिसणार आहे ठीक आहे तर इथं बी सी डी ई एफ जी सॉरी बी सी डी ई एफ जी जे के एल यन पी क्यू आर एस आणि झेड हे जे आहे तर हे विरुद्ध दिशेनं दिसत असतात तर हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागते आणि याची प्रॅक्टिस करावी लागते चला वेळ न घालवता आपण सुरुवात करू आणि जेव्हा आता प्रश्न घेईल तुम तर तुमच्या ते सर्व लक्षात येईल तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे जसं मी तुम्हाला सांगितलं का हे आरसा असतो हे जे उभ्या उभी एक रेषा आणि अशा बारीक बारीक रेषा दिसते ते आरसा तर या आरशाच्या आधी को, जवळ कोणता शब्द आहे तर हे जे बी आहेत हे जवळ दिसत आहे मग या आरश्यातनी जर हा बी जवळ असेल तर हा उलटा दिसणार आहे मग उलटा बी कुठे कुठे आहे जो या आरशाच्या जवळ इकडे हा बी आहे तर इकडे शोधाचा पहिला बी तर बघा उलटा बी कुठे कुठे आहे तर इथे दिसत आहे एक इथे दिसत आहे इथे यन आला म्हणजे हे आकृती जी आहे हे याचे आन्सर येणार नाही डायरेक्ट क्रॉस करायचा बघा बी उलटा दिसायला पाहिजे इथे मात्र सरळच दिसत आहे म्हणजे हेही याचे आन्सर येणार नाही मग आपल्याजवळ फक्त दोनच उत्तर इथं उरलेले आहे एक हे बी आणि बघा बी ही उलटा दिसते आणि यन पण उलटा दिसायला पाहिजे तर इथे बघा हा यन जो आहे हा सरळ दिसत आहे ठीक आहे हे असा यन बघा सरळ आहे पण यन सरळ दिसतो नाही उलटा दिसायला पाहिजे कारण की याच्या जवळची पहिले रेश हे जे आहे हे या जवळ यायला पाहिजे रेश बघा आपण काढून पाहू त्याला ठीक आहे ते अशी रेश येईल पहिले ओके त्याच्यानंतर खालून हे वरते गेले ते खालून असे आले पाहिजे नंतर खाली यायला पाहिजे असा दिसायला पाहिजे होता म्हणजे आकृती हे याचे आन्सर येणार नाही मग मात्र आपल्याजवळ फक्त आता एकच ऑप्शन उरलं कोणतं तर, तर हे ऑप्शन बी बघा बी उलट आहे आणि यन पण उलट आहे हे असल्याचं उत्तर त्यानंतर आता हे प्रश्न आकृती बघा आणि इथेही उत्तर आकृती दिलेल्या आहे तर यामध्ये बघा जर हे इथे पहिले आहे असं तर हेही इथे यायला पाहिजे म्हणजे हे जे इथे दिलेले आहेत हे बरोबर यांनी इथे दिलेले आहे हे गोल आहे तर गोलही बरोबर दिलेले आहे हे पान इथे आहे हे पान इथे आहे ठीक आहे हे शि शून्य इकडे दाखवलेलं आहे हे इकडं दूर येणार आहे म्हणजे जे जवळ आहे ते जवळ यायला पाहिजे जे दूर आहे ते दूर पण आता हे बघा हे जे टोक असं दिलेलं आहे म्हणजे लहान रेषा आरशाच्या जवळ आहे मग इकडे आरशाच्या जवळ लहान रेषा यायला पाहिजे होती म्हणजे असं यायला पाहिजे होतं ठीक आहे परंतु इथे बघा इकडे लहान भाग दिलेला आहे लहान भाग आरशाच्या जवळ यायला पाहिजे म्हणजे हे आन्सर येणार नाही मग लहान भाग जवळ कोणाचा आहेत याचा आहे या आकृतीचं आहे आणि या आकृतीचं आहे पण आता हे दोन आकृत्या तर उत्तर येणार नाही तर पुन्हा इथे बघा इथे बघा इथेही त्रिकोण आहे इथेही आहे परंतु इथे मात्र एकाच साइडला त्रिकोण आहे ठीक आहे म्हणजे हे याचं हे उत्तर येणार आहे कारण की इथे लहान जे भाग आहे ते लहान भाग आरशाच्या जवळ इथेही नाही इथेही नाही दोनही सारखेच दिलेले आहे मग इथे आणि इथेच त्याच्यानंतर इथे दोन त्रिकोण असल्यामुळे इथे एकच असल्यामुळे हे कट झालं ठीक आहे उरलं एक तर हे उत्तर समजलं त्यानंतरचा प्रश्न बघा आता नंतर इथे बघा यांनी काय केलेलं आहे तर हे उभी रेष तर उभी रेष पहायची पहिली कुठं आहे तर हे इथे उभी रेष दिलेली आहे सर्व याच्यात दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर इकडे उतार आहेत हे इकडे उतार येणार आहे ठीक आहे म्हणजे हे असा त्रिकोणच तयार होणार आहे परंतु आता इथे जर तुम्ही बघितलं हे उभी रेष म्हणजे शेवटची आरशापासून दूर असणारी हे उभी रेष आणि हे त्रिकोण दिलेले आहे परंतु हे अर्ध्यात दिलेले आहे ही जी रेष आहे अर्ध्यात आहे आता ही जी रेष आहे अर्ध्यात आहे का नाही अर्ध्यापेक्षा कमी आहे तर अशी आकृती शोधा आता तर अशी आकृती जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक दोन त्या टाईप वाटत आहे बघा हे रेष हे एक रेष आणि याच्या हे अर्ध्यापेक्षा कमी असणारी म्हणजे हे येणार आहे याचं ॲन्सर इथे मात्र हे येणार नाही कारण हा जो अर्धा गोल आहे आरशाच्या जवळ पाहिजे होता तर इथे हे इथे खाली क्रॉस झालेलं आहे हे इकडे दोन्ही इकडे शेवटी शेवटी गेलेले आहे म्हणजे हे आन्सर येणार नाही त्यानंतर इथे बघा चार तर चार उलटा दिसायला पाहिजे हे उभी रेश त्यानंतर असा चार दिसायला पाहिजे चार कुठे इथे नाहीच आहे म्हणजे हे आन्सर येणार नाही इथे आहे इथे आहे आणि हे उलटा दिसत आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही मग उरले दोन ऑप्शन दोन आणि तीन हे दोनच उरले आता ते चार उलटा कुठे आहे इथेही आहे इथे आहे मग दुसरं अक्षर पहा पाच पहा इथे पाच उलटा आहे इथे आहे इथे दोनही उलटा दिसायला पाहिजे ते इथं मात्र सरळ दिसत आहे म्हणजे हे याचे आन्सर येणार नाही मग ऑप्शन एकच उरलं हे असेल याचं आन्सर असं चेक करत करत आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे आपल्याला फास्ट आन्सर येईल त्यानंतर बघा इथे चौकून दिलेला आता खाली हा इथे गोल दिलेला आहे म्हणजे उत्तर आकृती ही खालीच गोल यायला पाहिजे इथे आहेच नाही म्हणजे हे अॅन्सर नाही इथेही नाही इथेही नाही मग एकाच ठिकाणी मग हेच आन्सर येणार जास्त बघायची गरज नाही त्यानंतर आता न बघा न हे अशा टाईप इथे न आहे ठीक आहे असा न तर आरशात कसा दिसणार आहे आरशात बघा उलटा दिसायला पाहिजे तो न म्हणजे हे जर आरसा असा असा जर असेल तर इथेही उभी रेश येणार पहिले ठीक आहे मग न हे असा दिसायला पाहिजे बरोबर आता न बघा इथे उलटा दिसत आहे म्हणजे वरती गोल केलेला आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही इथे तर न आलाच नाही इथे आणि इथे दोनच ठिकाणी आता न जर सारखा असेल तर आता त बघा त कसा असणार आहे त जर असा असेल तर इथं असा त यायला पाहिजे मग असा त कुठे आहे तर असा त या आकृतीत आहे हे, हे मात्र याचं टोक असं उलट झालेलं आहे म्हणजे हे आन्सर येणार नाही मग ऑप्शन क्रमांक तीन हे असेल याच उत्तर नंतरचा प्रश्न बघा इथे आता या आरशाच्या जवळ हे टोक आणि त्याला असा गोल दिलेला आहे या आरशाच्या जवळ टोक आणि याला असा अर्धा गोल समजा जसं आपण त्रिकोण काढताना कोण दर्शवताना करतो इथे आहेच नाही मग हे उत्तर होणार का नाही इथे नाही हे उत्तर होणार नाही मग आता हे यक आणि हे यक दोनच आहे हे तर दोन आता कट झालेले आहे मग दोनच ऑप्शनपैकी उत्तर येईल त्यानंतर आता यन बघा यन उलटा दिसत असते तर यन असा दिसायला पाहिजे सॉरी हे सरळ झालं बरोबर तर यन कसा दिसायला पाहिजे असा उलटा दिसायला पाहिजे बरोबर कारण की हे भाग खाली असा असा यन दिसायला पाहिजे ठीक आहे तर असा यन बघा कुठे आहे उलटायन तर इथे तर हे झेड सारखंच दिसत आहे म्हणजे हे उत्तर होणार नाही म्हणजे हेही कटला आणि इथे बघा हे उलटायन म्हणजे हेच असेल याचं उत्तर त्यानंतरचा प्रश्न बघा ग तर सर्वात आरशाच्या जवळ इथे ग आहे ते इकडेही ग दिसायला पाहिजे इथे थ आहे हे होणार नाही मग उत्तर इथे ग आहे इथे ग आहे इथे पण थ हे उलट दिलेलं आहे हेही होणार नाही म्हणजे हे दोन ऑप्शन कट झाले आता उरले आपल्याजवळ दोनच ऑप्शन दुसरं आणि तिसरं तर ग इथे आलेलं आहे ग इथे आलेला आहे मग ड पहा तर ड जो आहे हा असा जर ड असेल तर आरशात कसा दिसतो तर आरशात उलटा दिसायला पाहिजे असा असं करून असा ड दिसायला पाहिजे तर बघा आता हे दोन ऑप्शन उरले तर ड इथं सरळ दिसत आहे म्हणजे हे अँसर होणारच नाही ड उलटा दिसायला पाहिजे इथं उलटा दिसते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे असेल याचं उत्तर नंतर पहा आरशाजवळ कोणता भाग आहे आरशाजवळ हा भाग आहे तर आरशाजवळ आपल्याला असा भाग असणारी पाहिजे आकृती तर इथे नाहीच आहे म्हणजे उत्तर होणार नाही इथे आहे ठीक आहे इथे पण नाही हे होणार नाही दोन ऑप्शन कट झाले इथे आहे मग दोनच ऑप्शन उरले आता या दोन ऑप्शनमध्ये डिफरन्स बघा बघा इथे त्रिकोणसारखं दिलेलं आहे आणि इथे हे अशा टाईप दिलेलं आहे तर आपल्या आकृतीत हे असं दिलेलं आहे म्हणजे असं कोणत्या आकृतीत आहे या आकृतीत आहे म्हणजे अँसर कोणतं असेल ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर इथे गणपत शब्द दिलेला आहे तर त असं आहे तर आपल्याला जवळ शोधा लागेल पहिले तर हे उभी उबिरेश आणि असा त पाहिजे आपल्याला इथे नाहीच आहे त्यानंतर इथे ग दिलेलं आहे हे होणार नाही मग दोन ठिकाणी त आला इथे आणि इथे त्यानंतर त नंतर इकडे आरशाजवळ कोणता आला प ठीक आहे प आणि प हा आरशात कसा दिसतो तर प हा आरशात दिसतो रेष आणि हे असा तर असा प कुठे आहे मग तर इथे आहे प ठीक आहे आणि इथे मात्र न दिलेलं आहे म्हणजे हे होणार नाही ना मग मग हेच एक ऑप्शन उरलं मग आन्सर किती येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन नंतर पास स द न तर न उलटा दिसायला पाहिजे तर न आरशाच्या जवळ पहिले इथे न आहे तर इकडल्या साईडनं न यायला पाहिजे आधी तर इथे न आहे इथे न आहे इथे मात्र स आहे म्हणजे हे आन्सर होणार नाही मग इथे न आणि बाकी जस्या तसा फक्त खालीवरचा फरक आहे तर इथे जर वरती असेल हो तर इथेही वरती यायला पाहिजे कारण आरशाच्या जवळ वरचा भाग दिलेला आहे मग इथेही आरशाच्या जवळ वरचा भाग यायला पाहिजे आणि आरशाच्या दूर असणारा हा खाली भाग आहे ही खाली यायला पाहिजे मग हेच याचा आन्सर होणार इथं मात्र उलट दिलेलं आहे नंतर बघा या आरशाच्या जवळचा आता कोणताही एक चौकन घ्या जो सोपा चौकन आहे तो घ्यायचा आपण या आरशाच्या जवळ हा चौकोन घेतला मी सोपा आहे कारण उभ्या उभ्याच रेषा आहे मग उभ्या उभ्या रेषा आरशाच्या जवळ पण उभ्या उभ्या रेषावाल्याच दिसणार आहे इथे बघा आहेच नाही या आरशाच्या जवळ हे आहे तर इथे यायला पाहिजे इथे नाही आहे म्हणजे हे आन्सर होणार का नाही इथे बघा हेही नाही आहे इथे आहे इथे बघा इथे नाही झालं आला आन्सर ऑप्शन क्रमांक तीन नंतर पहा इथे आता आरशाच्या जवळ कोणता भाग आहे या दोन पैकी जर बघितलं तर वाला इथे ब्लॅक आहे म्हणजे हे आन्सर होणार का नाही इथे आहे इथे आहे इथे आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे बघा खाली त्रिकोण दिलेला आहे इथे त्रिकोण आहे इथे नाही आहे मग हे आन्सर होणार का नाही मग उरले आता हे दोन ऑप्शन आपल्याजवळ आता बघा इथे असं गोल करून दिलेलं आहे त्यांनी थोडस गोल ठीक आहे मग आपल्याजवळ आता हे दोनच ऑप्शन उरले हे यक आणि हे यक तर इथे बघा इथे गोल करून दिलेलं आहे त्यांनी इथे मात्र असा त्रिकोण केलेला आहे मग हे आन्सर होणार नाही मग ऑप्शन क्रमांक दोनच उरला असेल त्याचं उत्तर त्यानंतर बघा यन आरशाच्या जवळ काय यन आहे तर आपल्याला उलटा यन दिसला पाहिजे इथे पहा इथे सरळच यन आहे आहे की नाही हे सरळ यन असा हे आन्सर होणार का नाही आपल्याला कोणता पाहिजे उलटायन इथे आहे उलटायन इथे बघा सरळ यन आहे हे होणार नाही आणि इथे यन आहे मग दोनच ऑप्शन उरले ऑप्शन क्रमांक दोन आणि चार तर यामध्ये बघा नंतर यन नंतर कोणता ई आहे तर ई हा उलटा दिसायला पाहिजे इथे उलटा आहे का नाही इथे सरळ आहे म्हणजे हे आन्सर होणार नाही इथे उलटा आहे मग पी पण उलटा तर ऑप्शन क्रमांक चार असेल याचं नंतरची आकृती बघा इथे इकडे बाण चालला तर आरशाच्या जवळ मग इकडे बाण जाणारा पाहिजेत हे बरोबर आहे हे बरोबर आहे बाण हे बरोबर आहे हे, हे, हे चुकला म्हणजे हे आन्सर होणार नाही इथेच कट करायचं त्याला त्यानंतर आता बघा याचा बाण इकडे डावीकडे चालला वरती तर याचा बाण इकडे उजवीकडं याचा उजवीकडं याचा डावीकडं चालला हे होणार नाही याचा उजवीकडे हे बरोबर आहे तीन ऑप्शन परत उरले आता बघा हा बाण पहा असा करून इकडे चालला आरशाकडं तर आरशाकडे येणारा बाण कोणाचा आहे याचा आहे याचा आहे याचा नाही याचा आरशाच्या दूर चालला म्हणजे हे होणार नाही आता दोन आकृत्या उरल्या आपल्याजवळ तर याला बघा मधातली आकृती असं करून असं गोल गोल आहे इथे मात्र हे असं डब्ल्यू सारखं दिलेलं आहे इथे बरोबर दिलेलं आहे मग हेच असेल याचं ॲन्सर समजलं त्यानंतर यस बघा आरशामध्ये उलटा दिसणारा यश पाहिजे इथे बघा सरळ दिसत आहे यश हे होणार नाही आपल्याला उलटा यश पाहिजे इथे आहे उलटा यश इथे आहे उलटा यस इथे सरळ यस आहे मग हे होणार नाही दोन ऑप्शन कटले यश आपला नेहमी आरशात कसा दिसतो उलटा इथे आहे इथे आर पण कसा दिसतो उलटा हे असा दिसायला पाहिजे आर आर कुठे आहे असा आर इथे आहे उलटा आर इथे सरळ आर आहे म्हणजे हे होणार नाही बस झालं ऑप्शन तीन त्यानंतर बघा हे जो बाण आहे आरशाच्या दूर चाललेला आहे आरश्याच्या दूर मग इथेही आरशाच्या दूर जाणारा बाण पाहिजे इथे बघा याचं बाणाचं टोक दूर तर हे बाणाचं टोक इथं चुकीचं दिलेलं आहे म्हणजे हे होणार नाही इथे बघा इथेही बाणाचं टोक चुकीचं दिलेलं आहे उजवीकडं पाहिजे इकडे डावीकडं आहे इथं हे बघा डावीकडे टोक आहे इकडं उजवीकडे पाहिजे मग इथे दिलेलं आहे इथे आहे इथे आहे त्यानंतर आता वर हे वरचा बघा असा त्रिकोण जसा तसा दिसायला पाहिजे तर इथे दिसत आहे इथे मात्र असं गोल करून दिलेलं आहे म्हणजे हेही होणार नाही ऑप्शन क्रमांक तीन असल्याचं उत्तर पुढे बघा टी जसा तसा दिसतो बरोबर आहे इथेही आहे आरशाच्या जवळ टी आहे तर इथे टी पाहिजे ओके हे बरोबर आहे इथे टी नाहीच आहे हे होणार नाही इथेही टी नाही हे होणार नाही इथे टी आहे दोन ऑप्शन उरले आता हे ई जो आहे सरळ ई आहे तर आरशात कसा दिसतो ई हे बघा इथे उलटा आहे इथे मात्र सरळ दिसत आहे म्हणजे हे होणार नाही झालं ऑप्शन क्रमांक एक हे असेल अँसर नंतर बघा आता इथे जे बाणाचं टोक आहे या आरशाकडे चाललं ठीक आहे या आरशाकडे इकडेही आपल्याला आरशाकडे जाणारं टोक पाहिजे इथे आहे इथे तर हे होणारच नाही हेही होणार नाही कारण दूर चाललं मग इथे आहे दोनच आकृत्या उरल्या त्याच्यानंतर हे जे टोक आहे याच्याजवळ लंबी रेषा आहे मग लहान आहे तर इथे बघा पहिले लहान दिली मग लांब रेषा दिली म्हणजे हे होणार नाही हे तर आपण पहिलेच कट केले हेही केले मग ऑप्शन क्रमांक तीन हे असल्याचं उत्तर नंतर बघा आरशाच्या जवळ कोणता आहे म आहे आणि म हे आरशात उलटा दिसायला पाहिजे म्हणजे असा जर म असेल तर आरशात कसा दिसणार आहे पहिले हे उबिरेश उबिरेश आणि म हे असा दिसायला पाहिजे आरशामध्ये बरोबर मग म इथे म जो आहे आहे आरशाच्या जवळ पण हे उलट सरळच दिसत आहे म्हणजे हे होणार का मग नाही इथे म इथे उलटा बरोबर आहे इथे तर शा दिलेला आहे हेही होणार नाही मग इथेही शा दिलेला आहे हेही होणार नाही आरशाच्या जवळ म इथेच आहे फक्त मग ठीक आहे मग अँसर होणार ऑप्शन क्रमांक दोन नंतर बघा आता हे टोक बघू आपण हे टोक आरशाकडे येत आहे मग हे टोक आरशाकडे येत आहे इथे बरोबर आहे इथे बरोबर आहे तर बाहेर चाललं आरशाच्या तिकडे मग हे होणार का नाही याचही तसंच आहे आरशाकडे येणार टोक आता दोनच आकृत्या उरल्या त्याच्यानंतर हा मधातला भाग बघा असा करून थोडासा चपटा झालेला आहे इथे दिलेला आहे इथे मात्र गोल आहे मग हे आन्सर होणार का नाही मग ऑप्शन क्रमांक एक हे असेल याचं उत्तर नंतर बघा स तर स आरशात असा जर स असेल तर आरशात कसा दिसायला पाहिजे हे उबिरेश पहिले मग हे असं आणि असं दिसायला पाहिजे स तर इथे आहे का नाही इथे आहे का हो इथे आहे इथे नाही इथे स आहे पण सरळ दिसत आहे हे होणार नाही आपल्याला उलटा दिसणारा पाहिजे झालं मग एकच ऑप्शन उरलं तर हे असेल त्याचं उत्तर समजलं तर मित्रांनो असेच प्रश्न आपण भरपूर घेणार आहोत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा किंवा आपल्या पाल्यांना हे व्हिडिओ दाखवा आणि याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भरपूर याआधी झालेले जे पेपर आहे कॉलरशिपचे तर ते मी तुम्हाला इथे देणार आहे तर ते सर्व तुम्ही व्हिडिओ पहा कारण लवकरच आता परीक्षा होणार आहे परीक्षा ऑल द बेस्ट आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद